ग्रामपंचायत वारवाडी अंतर्गत चिमनवाडी येथील रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आता या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर वारवाडीचे उपसरपंच सचिनभाऊ वारुळ आहेत. सचिनभाऊ, कोणत्या फंडातून एक काम चालू आहे आणि आज कोणत्या कोणत्या कामात सुरू झाले? आज वारवाडी वडवट रस्ता हा जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या फंडातून 15 लाख रुपये डांबरीकरण हा रस्त्याचे उद्दिन त्यांच्या हस्ते आहे. त्यांच्या आरोग्यवस्थित त्यांच्याकडे वारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मेहर आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये नियोजित गटर काम त्यांच्या जिल्हा परिषद फंडातून 3 लाख रुपये अंतर्गत बंदिस्त गटर काम चालू होत आहे. त्याचप्रमाणे तेथील अंतर्गत खडीकरणाचं एक काम आहे. तसेच समाज कल्याण विभागामार्फत गणपीर बाबा रस्ता 5 लाख रुपयाचं एक डांबरीकरणाचं काम आहे. असे अनेक विकास कामे आहेत. तरी उर्वरित बाकीची कामं करून जातात काढणे आहे. माननीय सौ आशाताई बुचके गटनेत्या यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी 15 लाख रुपयाचं रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आपल्या सर्व गावचे आदरणीय सर्व
ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी वारवाडी गावच्या विकासामध्ये खरं वास्तविक पाहता ताईंनी खूप असं मोलाचं सहकार्य केलं आहे। या ठिकाणी 15 लक्ष कामाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत असताना अभंग वस्तीमध्ये 3 लाख रुपयाची गटर योजना असेल, अंतर्गत 3 लाख रुपयाचा रस्ता असेल, गणपीर बाबा रोडचं डांबरीकरण असेल, या चारही कामांचं या ठिकाणी उद्घाटन आज होत आहे। तसेच ठाकरवाडी शाळेमध्ये या 5 लाख रुपयाचं उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी मी वारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंचातील सर्व सदस्य असतील, पंचायतच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ताईंचे शतशः आभार मानतो आणि अशाच प्रकारचे सहकार्य या पुढील काळात ताई आम्हाला करतील ही अपेक्षा व्यक्त करून करावं लागेल। कारण सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवून फंड आणायचं काम सचिन भाऊ तुम्ही करतात, याच्याबद्दल तुमचं कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे। खरं तर 1.5 वर्ष आल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आशाताईंनी दिलेले शब्द पाळण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मला सांगायला आनंद होतो की मग तुमचा असणारं जी मार्केटची जागा जी 11 गुंठे जागा त्या ठिकाणी मिळाली त्यासाठी ताईंनी केलेले प्रयत्न असतील किंवा आज ही 30 लाख रुपयाची कामं आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 कोटीचा फंड फक्त एकदा वारवाडीला आशाताईंच्या प्रयत्नातून या ठिकाणी मिळतो आणि मला वाटतं हे फक्त एक महिला जिल्हा परिषद सदस्य करू शकतो हा एक आदर्श आज आपल्या या ठिकाणी पुढं आहे। आज या ठिकाणी खरंतर राजा भाऊला या ठिकाणी थोडंसं विशेष सहकार्य राजा भाऊ त्या ठिकाणी ताईंना नेहमी राहिले, प्रत्येक वेळेला राजा भाऊ मेयरने केलेली मागणी असेल। आज या ठिकाणी या कामाचं विकास कामाचं उद्घाटन होत असताना खरंतर ते ताई या ठिकाणी बोलतील पण मला हा विषय या ठिकाणी बोलायचं असं वाटलं। जो KT-Ware आज या ठिकाणी होतोय, जवळजवळ 1.17 कोटी रुपयाचा KT-Ware, सचिन भाऊ आपण त्यावेळेला होतो, संतोष भाऊ दांगड तुम्ही आपण सर्व त्या ठिकाणी होतो आणि मुख्य रावसाहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला ती जागा फायनल करण्यावर चाललं होतं। तर ताईंच्या माध्यमातून ती मला वाटतं घोषणा या ठिकाणी झालेली आहे, त्याच्यावरती निधी देखील या ठिकाणी मंजूर झालेला आहे। जवळजवळ 1.17 कोटी रुपयाचा KT बांधारा आपला वेताळबाबा देवस्थानच्या ठिकाणी होतो आणि मला असं वाटतं की नुसता तो 1.17 कोटी रुपये ही रक्कम किती मोठी आहे याच्यापेक्षा त्याच्यापासून मिळणारे फायदे मग नारायणगावचा पश्चिम ही साईड असो, दक्षिण असो किंवा वरवाडीची उत्तर साईड असो, म्हणजे नारायणगाव आणि वरवाडीला होत असणारा फायदा त्याच्यावरती करत असणारा शेतकरी जो मीना नदीचं जे डॅमचं जे पाणी आपलं वडदचं डॅमचं पाणी येणार आहे ते पाणी जवळजवळ ताई त्यावेळेला मुख्य रावसाहेबांशी बोलताना त्यांनी सांगितलं की 1.5 ते 2.5 किलोमीटरपर्यंत तो फुगवटा त्या ठिकाणी जाणार आहे आणि मला असं वाटतं की बरेचसं हेक्टर क्षेत्र या ठिकाणी ओढीखाली येणार आहे की ज्या ठिकाणी फक्त पावसाळ्यात आपल्याला पाणी मिळत होतं आणि उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हतं। मला असं वाटतं की केलेलं मोठं काम आज ताईंनी या ठिकाणी निश्चित वारवाडी नारायणगावकर या दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने ताईंचं मानावं तेवढा आभार थोडे जो KT झाला होता मला वाटतं 1992 साली आपल्या खाली झालेला KT मीना नदीवर झालेला अत्यंत बाद झालेला KT की त्याचं त्यांना डायरेक्शनही कळालं नाही कसं करावं काय करावं, परंतु तो KT सुधरून घेऊन ताईंनी त्यावेळेला वाटलं होतं की आता मीना नदीवर कधी KT होणार नाही आम्हाला कधी भविष्यात वाटलं नव्हतं, पण ताईंनी केलेलं एक मोठं काम आज या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायत दृष्टीने फार महत्त्वाचं काम या ठिकाणी होणार आहे। सचिन भाऊ निश्चित आपल्या भागात असणारा शेतकरी असेल, आपण नेहमी सांगायचं की त्या याला पाणी येत नाही त्या ओढ्याला पाणी राहिलं पाहिजे पण आता भविष्यात त्या अडचणी या ठिकाणी होणार नाही एवढा मोठा प्रश्न ताईंनी या ठिकाणी आज या ठिकाणी धसाच लावला। आदरणीय संतोष नाना आज या ठिकाणी आहे, नानांचं असणारं सहकार्य मला असं वाटतं आम्ही ताईंचा फॉलोअप घेत असताना नानांना जास्त फोन होत असतात आमचे, कारण नानांना तेवढा या ठिकाणी अभ्यास झाला आहे। ताईंकडे काल एका नारायणगावच्या वाचनालयात त्यांनी 10 लाख रुपये गजानन कीर्तिकारांकडे आणून दिले होते, त्यांना ताई आता रक्कम कमी पडणार आहे, त्यांनी सांगितलं आता मला कार्यकर्त्यांचा का हट्ट मला हे होत नाही, पुढचं फक्त काम चालू करा, पुढचा निधी मी देणार आहे। असंच मला असं वाटतं की आपणही अशाच अपेक्षा या ठिकाणी ठेवू आणि भविष्यात ताईंना आपण या ठिकाणी विधानसभेची संधी देण्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं, कारण एक महिला जर 6 महिने 1.5 वर्षाच्या काळात एकटं वारवाडीसारखं गाव आहे ताई लक्षात घ्या तुमचं, त्याची लोकसंख्या मला वाटतं 12 ते 15 हजार ऑन पेपर असेल, एवढ्या गावाला जर 1.5 कोटी रुपये फंड जर 1.5 वर्षात आणू शकतो तर हीच बाई जर विधानसभेत दिली तर मला वाटतं ह्या गावाला अपार अवघड नाही 15 कोटी 1.5 वर्षात आणायचं, फक्त हीच जबाबदारी आपण या ठिकाणी सर्वांनी घ्यावी। आज खरं तर या ठिकाणी आमचं सर्वांचं हिराताई चव्हाण आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आज ताई खरं तर खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कारण ताईंच्या रस्त्यावरचा जायचा हा रस्ता आहे आणि हे जे काम होते ताई जवळजवळ 1/2 किलोमीटर काम आहे ते आता चौकशी केली 1/2 किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी आज डांबरीकरण या ठिकाणी होतोय। निश्चित सचिन भाऊ तुम्हाला आता काय पावसाळ्यात अडचण येणार नाही, खरं तर ताईंचं तुमच्यावर प्रेम मोठं आहे मला असं वाटतं, म्हणून तुमचा रस्ता आज या ठिकाणी ताईंनी
मंजूर करून घेतलाय. आज पुन्हा एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने रस्त्याचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे अभंग वस्तीमध्ये होत असणारं ड्रेनेज लाईन, तिथल्याही रस्त्याचं काम, शाळेचं काम, अशी अनेक कामं आणि त्याची भूमिपूजन करत असताना शाळेला देखील आपण 5 लाख रुपये दिलं आहे, त्याचं देखील 6 लाख रुपये दिलेले आहेत, 7 लाख आणि वॉल कंपाऊंडला देखील 7 लाख रुपये आपण दिलेले आहेत. कारण ह्या नारंगाव वारुवाडी मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास दाखवला आणि दुसऱ्यांदा मला ह्या विभागात संधी मिळाली त्याचं ऋण मी कधीच विसरू शकत नाही. या ठिकाणी मला विशेष असं जो KTV जो बंधारा या ठिकाणी उभारणी होणार आहे त्याच्यासाठीचं सगळ्यांच्या असणारं लक्ष की आधी झालेला बंधारा उपयोगात आला नाही आणि 25 वर्ष तो बंधारा काही कामाचा आपण त्या पद्धतीने तो आत्तापर्यंत झेलला, परंतु नवीन बंधारा मिळेल की नाही ही जी मनामध्ये सगळ्यांची शंका होती ती दूर करून ज्यावेळी मोजणी चालू होती त्यावेळी प्रत्येकाच्या मनात हीच शंका होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आता निधी लागणार आहे तो उपलब्ध करून मिळणार आहे काय खरंच. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कामाची जी आपण जिद्द बाळगतो या ठिकाणी या परिसरात काम करत असताना ग्रामपंचायतीच्या आमच्या सरपंचताही असतील, त्याचप्रमाणे उपसरपंच असतील, माझी झाले असतील तरी माझी सुद्धा माझी न राहता आत्तासारखा आपण आजही आहोत अशा पद्धतीने जंगलभाऊ असेल, तंटा मुक्तीचे अध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील आणि या विभागात राजूभाऊ मेहेरचं ज्यादा लक्ष असतं. आताच म्हणाले आशिष भाऊ की कामं करता करत असताना त्याचा पाठपुरावा करण्याची सुद्धा तुमची क्षमता असली पाहिजे, तुम्ही किती क्षमता दाखवली तेवढ्या ताकदीने मी फंड देण्याचं काम करत असते. संतोष नानाचं विशेष लक्ष तालुक्यातल्या प्रत्येक विभागाकडे असतं की ताईने इथे काम द्यावं तिथे काम द्यावं. आज हिरा ताई इथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी कारण माझ्या पहिल्याच 2002 संधीमध्ये आम्ही तिघी भगिनी जे एका पहिल्याच ह्या जिल्ह्यातलं फळीफोड झाली त्यामध्ये निवडून आलेल्या सदस्य आहोत. रामदास शेठ चव्हाण यांना मी कधी विसरू शकत नाही कारण त्यावेळी ते सांभाळत होते, तोच भार आज संतोष नाना सांभाळत आहेत. आणि मला विशेष वाटते की आजचा दिवस माझ्यासाठी याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख या ठिकाणी आज अयोध्येमध्ये त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आज संध्याकाळी तब्बल सकाळपासून आपण पाहिलं असेल की निलमताई गोरे असतील, प्रत्येक विभागवाईज प्रत्येक महिला आघाडी आणि युवासेनेला आदेश आहे पक्षप्रमुखाचा की मी जरी तिथे अयोध्येत असेल फादर बॉडी तिथे गेली असेल तरी प्रत्येकाने आपल्या गावात राम मंदिरामध्ये रामगजर करावा, त्या ठिकाणी आरती घ्यावी. ती आरती आता आपण इथून हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर 7 वाजता नारंगावच्या राम मंदिरामध्ये आरती घेणार आहोत. कारण राम मंदिर त्या ठिकाणी उभारलं जावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आणि अवघ्या हिंदुस्थानचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी आता पाऊल उचललं आहे पक्षप्रमुखांनी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी लाखो करोडोच्या संख्येने लोक त्यांच्या बरोबरीने आपल्या धर्माचं रक्षण करतायत आणि म्हणून आजचा दिवस हा आपल्याला अनन्य असा असाधारण असं महत्त्व प्राप्त असणारा आहे आणि अशा दिवशी आपण जी कामं करत आहोत कामं घेतली आहती त्या ठेकेदारांना सुद्धा सांगू इच्छिते की आपण कामं चांगल्या पद्धतीची करा, लोकांना समाधान होईल अशा पद्धतीची करा आणि या भविष्यकाळात पुढील भविष्यकाळात देखील तुम्ही मला आमदार करणारच आहात, परंतु माझी जबाबदारी ज्यादाची वाढणार आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला मला एवढं मोठं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषदेमध्ये गेली 20 वर्ष काम करताना पाहिलं आहे, तीच संधी ज्यावेळी विधानसभेत मला मिळणार आहे तर याच्यापेक्षा 10 पट ताकदीने मला काम करावं लागणार आहे आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य आशीर्वाद देखील मला लागणार आहे. आज या ठिकाणी नारंगावचे माजी उपसरपंच आरिफभाई असतील, संतोषभाऊ दांगट असेल आत्ताचे उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, फुलसुंदर भाऊ सर्वच जण. मी आज भाऊसाहेबांना एवढंच सांगेन की या सगळ्या कामांकडे लक्ष देत असताना प्रत्येक कामाचं आपण काळजी घ्यावी की नारंगाव आणि वारुवाडीमध्ये स्पर्धा, मला विकासाच्या स्पर्धा खूप आवडतात, राजकीय स्पर्धा नको आहेत, आपल्याला विकासाची स्पर्धा पाहिजे आणि विकास त्या गावापेक्षा या गावात ज्यादा कसा होईल यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांकडनं माझ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी असेल, खासदार शिवाजी दादाराव पाटील असतील, आम्ही सर्व शिवसेना परिवार आपल्या सोबत आहोत एवढंच सांगते आणि या ठिकाणी आमचे जय जय महाराष्ट्र. ताईंच्या प्रयत्नामधून आपल्या अभंग वस्ती पूर्वेकडे परिसरात ताईंच्या जिल्हा परिषद निधीमधनं 3 लाख रुपये देऊन अंतर्गत गटाराचं काम तसेच
ताईंच्या प्रयत्नातून या ठिकाणी खडी करण्याचं काम आणि भविष्यात जी कामे लागतील ताईंनी सर्व कामे येणार आहेत आपल्याला असं शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचं काम ताईंच्या प्रयत्नातच आपल्या व्यवस्थेसाठी झालेलं आहे. याबद्दल ताईंचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि जे नागरिकांना अडचणी असतील काही प्रश्न असतील त्याचाही तिथून पुढच्याही काळात सोडवतील असा मी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. ताईंला तुम्ही शब्द दिला ताईंनी त्याप्रमाणे तुमचं 3 लाखाचं गटर योजनेचा अंतर्गत रस्ता आणि कॅनॉल ते कंपीरवा 5 लक्ष रस्ता आपण ताईंच्या आता हे दिलेलं आहे. ताईंनी व्यवस्थित अजून अंतर्गत रस्त्यासाठी ताईंनी अजून पुढाकार ताई घेणारच आहे. पण हे 3 रस्ते तर आता तुम्ही मागणी केल्याबरोबर ताईंनी तात्काळ ते मंजूर केले. पण ताईंच्या आता आम्हाला वरती ठाकरवाडी शाळेत ताईंनी 6 लक्ष रुपये शाळेला दुरुस्तीसाठी पत्रदुरुस्तीसाठी दिले. 7 लाख रुपये आम्हाला ठाकरवाडी आदिवासी शाळेसाठी 7 लक्ष रुपये कंपाऊंडसाठी पण दिले. आत्ताच आम्ही घोडवाड शिमनवाडी 3 नंबर वार्डमध्ये ताईंनी 15 लाखाचा रस्ता डांबरीकरण आपण फंड दिला आहे. ताईंनी आमच्याकडे भरपूर हे केलेले सहकार्य केलेले आहे. ताईंचं असं सहकार्य वारवाडी जास्त राहो या अपेक्षा सगळ्या आमच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे करतो. नानांनी पण याच्याबद्दल आम्हाला भरपूर सहकार्य केलं. नानांचं पण धन्यवाद. सगळ्या आशुभावनीसुद्धा आम्हाला 3 नंबर वार्डमध्ये पंचायत समितीतून अंगणवाडीसाठी हापसा पण दिलेला आहे. आशुभावनीचं पण आम्ही धन्यवाद मानतो आणि सगळ्यांतर्फे आभार मानून 2 शब्द संपले.